सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे मोर्चे वेगवेगळ्या प्रकारचे निघतात ते एक जिवंत लोकशाहीचं आणि जिवंत समाजाचं लक्षण आहे. महाराष्ट्रातील किंवा इवन राज्यपातळीवरील देशपातळीवरील विविध प्रश्नाविषयी संवेदनशील राहून इथले लोक त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. त्यातले प्रमुख मेजॉरिटी मोर्चे हे मोठमोठ्या प्रश्नावर त्यांची भूमिका काय आहे याच्याबद्दल मत प्रदर्शित करणारे किंवा निवेदन करणारे असतात आणि त्यातले मेजर शासनाच्या पातळीवर जात असतात. बाकीचे जे मोर्चे आहेत ते स्थानिक पातळीवरचे विविध प्रश्नावर असतात. ते त्या खात्याशी संबंधित लोकांना आपण बोलवून विचारणा करून आपण त्याच्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न असतो. तर उदाहरणार्थ सकाळीच एक आले होते, समोर बसलेले आहेत, त्यांना मी आल्या आल्या त्यांना बोलवलं, त्यांची संबंधित लोकांशी भेट घालून दिली आणि त्यांचं समाधान झालं. तर हा सर्वत्रिक हे आहे, लोकांच्या मध्ये अवेअरनेस येण्याचा एक प्रकार आहे. त्यात सध्या निवडणुका वगैरे येऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये लोकांचे वेगवेगळ्या प्रश्नावर राजकीय पक्षांच्या भूमिका व्यक्त करत असतात. नाही, माझा प्रश्न असा होता की आता अंगणवाडी सेविका जवळजवळ महिना झाला आंदोलन करतात, तुम्ही त्यांच्या बाबतीत काय ठोस निर्णय घेणार आहात आणि कधीपर्यंत त्यांना आंदोलन त्यांचं आंदोलन कधीपर्यंत असं चालू राहणार? अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत 26 जानेवारीला पालकमंत्री साहेब आले, त्यांच्याशी सविस्तर त्यांची चर्चा झालेली आहे. अंगणवाडी ह्या जिल्हा परिषदेशी संबंधित कर्मचारी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या बाबतीत तिथं मोर्चा घेऊन गेलेले आहे, त्यांची चर्चा झालेली. त्यांचा प्रश्न हा राज्यपातळीवरचा आहे प्रामुख्यानं, त्यांचं वेतनवाढीच्या संदर्भात किंवा परमनंट त्यांना सेवक म्हणून करण्यात आहे हे राज्यपातळीवरचे विषय आहेत. तिथेही 1-2 त्यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि याच्यातून लवकरच मार्ग निर्णय केला असं आपण अपेक्षा करूया. दुसरा प्रश्न असा की इतर वेळेला कुपोषणाचा मुद्दा धरून त्याचा गाजावाजा केला जातो. आता इतके दिवस अंगणवाड्या बंद आहेत त्यामुळं मुलांना खाऊ मिळत नाही. मग कुपोषणाचा मुद्दा कुठे गेला? हे जिल्हा परिषदेचे लोक संबंधित सांगू शकतील. याच्यावर सक्षम अधिकारी.